प्रज्ञा विकास मध्ये येण्याच्या आधी प्रज्ञा विकास म्हणजे काय माहितीच नव्हतं. त्यानंतर कळलं की आम्हाला बुद्धीचा विकास म्हणजे प्रज्ञा विकास. वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या जे आपण पुस्तकातनं शिकू शकत नाही ते या कार्यक्रमातून मी माझ्या हाताने स्वतः केले. त्या वेगवेगळ्या मला प्रोजेक्ट बनवायला शिकवले सरांनी. म्हणजे फक्त सांगत नाही तर ते बनवायला पण प्रत्यक्ष करायला लावतात. ते विविध प्रकल्प शिकवण्यात आले, प्रयोग शिकवण्यात आले, स्वतः कृती करण्यासाठी दिले. परीक्षेच्या वेळेस आम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाते, ते आम्ही सोडवतो, त्यावर अभ्यास करतो. अनेक व्यक्तींचे ज्यांनी करिअरमध्ये अनेक ध्येय स्वतःचे ध्येय गाठले त्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन देतात. आम्हाला प्रबोधिनीत रविवारचं वगैरे कधी गेल्यावर प्रेझेंटेशन कसं करायचं, स्वतः ते कम्प्युटरवर वापरायचं कसा, त्याच्यावर ते टाईप वगैरे कसं करायचं, ते आम्हाला बरेचसं थोडं येत होतं पण अर्धम प्रज्ञाविकासमध्ये शिकवलं. मागे प्रज्ञाविकासमधून मी रोह्याला गेलो होतो, तिथे शिकवायचं मला चान्स दिला प्रज्ञाविकासने. त्यानंतर शिबिरात सुद्धा मी बोललो, मुलांना शिकवलं, त्यानंतर मला ते जमायला लागलं की ते प्रत्येक गोष्ट मी केली. निगीमध्ये आम्ही कुमार साहित्य संमेलन एक कार्यक्रम होतं, तिथे खूप लेखक आलते, त्यांच्यासोबत आमची भेट झाली, मुलाखत झाली, तर ते मला खूप आवडलं. आणि आयसर कॉलेजमध्ये आम्ही ड्रॉईंग कॉम्पिटिशनसाठी गेलतो, तर तिथे आम्ही चित्र काढले. आणखी त्यानंतर परत एकदा आयसर कॉलेजमध्ये गेलो, तिथे ड्रॉईंग हे सायन्स एक्झिबिशन होते, तर ते सायन्स एक्झिबिशन आम्ही बघितले. तर त्या प्रकारचे आम्हाला काही प्रयोग करता येतील का किंवा त्याहून वेगळे थोडे प्रयोग करता येतील का ते आम्ही म्हणजे एकदा प्रयत्न करून बघितले. ITI पार्क आणि ज्ञानदा इन्स्टिट्यूट प्लंबिंग येथे गेलो होतो. त्यातून आम्हाला 10वीनंतर करिअरमध्ये काय करायचं ते कळलं. पुढच्या हप्त्या शनिवारी औंधला असं सहल काढलेली, तिथं ना तिथं सगळं शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे सगळ्या मुलांना प्रशिक्षण दिलं जातं की कसं ते छापखान्यामध्ये कागद छाप करतात, सगळे मशीन होते तिकडं. म्हणजे पुढे करिअर विषयी आपल्याला काय बनायचं ते जॉब भेटत त्यांना. आम्ही सर्वप्रथम म्हणजे आमचे आमचं वर्कशॉप होत, त्या वर्कशॉप मध्ये आमचं 6 दिवसाचं वर्कशॉप होत. तिकडे आम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे मेकर्सचे शिकलेले. म्हणजे ओमकार सर आम्हाला मार्गदर्शनासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतात, परत इथं आम्ही सण वगैरे सुद्धा साजरा करतो. दिवाळीच्या शिबिरामध्ये 3 म्हणजे तुप्पे वस्ती, केशवनगर आणि हडपसर आणि जनता वसत सगळ्या एरियातली मुलं होती. आणि त्यात आमच्या नवीन नवीन मैत्रिणी आणि वेगवेगळ्या मैत्री झाल्या. इथे आल्यापासून मला खूप स्टेज डेअरिंग मिळाली, माझं कॉन्फिडन्स वाढले. अगोदर असं कुठं भाषण करायचं म्हणलं की मला खूप भीती वाटायची, असं वाटायचं आता पुढं गेल्यावर कोण हसतील, काय म्हणतील, त्यामुळं मला भीती वाटायची. पण इथं जेव्हापासून मी येतो तेव्हापासून सगळ्यांसमोर मला बोलण्याची जी माझी कॉन्फिडन्स आहे माझा तो खूप वाढला आहे, आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळं मी आता कोणते भाषण करायचे नाही तर माझे स्वतःचे मत मांडायचे असेल तर मी सहज ते मांडू शकतो. आणि मला आता कोणतं विज्ञान प्रदर्शनी तर असेल काहीतरी, मॅडम मला आवर्जून भाग घेण्यास सांगतात. मला ड्रॉइंग काढायला आवडतं आणि इथं आल्यामुळं मला अशा ज्या संधी भेटल्यात की मी अनेक कुठं नाही का संधी भेटू शकत नाहीत अशा इथं मला येऊन संधी भेटल्यात. मला असे वेगवेगळ्या कला असतात ना त्या मला शिकायला आवडतात आणि त्यामुळे माझं म्हणजे मी प्रज्ञा विकास कार्यक्रमामध्ये आल्यापासून मला स्मरणशक्ती बी चांगली आहे. आता मराठी शाळेमध्ये असताना त्यामुळे इंग्लिशचा थोडासा खूपच कच्चा होता, त्यामुळे ताई आता इंग्लिशचा तास घेते, त्यामुळे पेपरमध्ये वगैरे इंग्लिशमध्ये खूप चांगले मार्क येत आहेत. त्याचा खूप हे पडतोय आमच्यावर, म्हणजे होतोय आम्ही पास होतोय त्याच्यात. प्रबोधिनीच्यामुळे आम्ही एक प्रोजेक्ट बनवलेला विजेची बचत व वीज नियंत्रण, तर ते आमचं प्रोजेक्ट जिल्हास्तरीयवर होता. आम्ही जुन्नरला जाऊन आलतो मी आणि माझा मित्र अमृतवीर, आणि आम्ही आयसरलाही जाऊन आलोय. तिथे आम्हाला नॅशनल सायन्स डे ला आम्हाला निवडलेलं आहे. इथं मी आले नसते तर मला ही संधी भेटली नसती. जसं की मी माझं ड्रॉइंग काय निवडत ड्रॉइंग आहेत ते इंडिया आर्ट गॅलरीनं माझे गेलेत. मागच्या वेळेस आम्ही वस्तीवर सिटी एज लॅब उपक्रमांतर्गत
वस्तीवर पार्किंग मध्ये प्रॉब्लेम आहे, त्या पार्किंगचा तो उपक्रम करून आम्ही सिटीज लॅब मध्ये पाठवला होता, तो उपक्रम आम्ही केला. त्यानंतर मग आम्हाला मुंबईला तिथे त्यांनी बोलवलं होतं, मुंबईला गेलो, सरांबरोबर गेलो होतो. ट्रेनमध्ये कधी याआधी प्रवास केलेलाच नव्हता, सरांबरोबर पहिल्यांदा केला. ते फिरलं, सरांनी सगळं जे ट्रेनमधनं बाहेरचं पिक्चरमध्येच बघितलं होतं, याआधी हात स्वतः कुठे बघितलं नव्हतं. म्हणजे मला हे का आवडतं, कारण मला इथे येऊन नवीन काहीतरी शिकायला भेटतं. सर्वजण आमचे फ्रेंड असल्यागत आमच्याशी वागतात, कुठल्याही शिक्षकांसारखे आमच्यावर हे करत नाहीत की तुम्ही हे कराच. आम्हालाच त्याच्यातनं खूप काही शिकायला मिळतं. सर मला वेळोवेळी मदत करतात, मी गरीब आहे म्हणून मला ते गाईड्स घेऊन दिले त्यांनी. मला शिक्षणास मदत केली, दप्तर दिलं मला चांगलं, गाईड्स घेऊन दिले. माझी सायकल, मला सायकलवर जायचं क्लासमध्ये असतं, त्यामुळं मला सायकल माझी ब्रेक तुटलेलं, मला ब्रेक बसून दिले. मला हा कार्यक्रम खूप आवडतो, कारण की जे आम्हाला शाळेत शिकायला मिळतात ते इथं आलं शिकायला मिळतं. आणि इथं मला जेवढं प्रोत्साहन भेटतं ते अन्य कुठं भेटत नाही जास्त. आणि मला इथं म्हणजे त्याच्या आधी माझं जे करिअर मी ठरवलं होतं तेव्हा मला इतका कॉन्फिडन्स नव्हता की मी पुढं जाऊन नक्की चित्रकार बनेन की नाही. पण इथं आल्यापासून मला जास्त कॉन्फिडन्स, म्हणजे पक्का कॉन्फिडन्स झालाय की मी एक चित्रकार बनू शकते. ओमकार सरांनी आम्हाला म्हणजे खूप मदत केली, म्हणजे सर तिकडे प्रबोधिनी आलो, आम्हाला वेगवेगळे सर्किट दादाला सांगितले की यांना मदत कर असं कर. तर आम्हाला म्हणजे संधी पण दिली, म्हणजे आई सरला जायचं, इकडे जायचं, आई मुकाला पुणे विद्यापीठामध्ये संधी दिली की आम्हाला म्हणजे सरांनी आमच्यावर म्हणजे भरोसा ठेवला, त्यामुळे आम्ही एवढं पोहोचू शकतो. आता आम्ही ठरवू शकतो की आपल्याला दहावीनंतर काय करायचं, आपलं करिअर कुठे निवडायचं. तिने दिवस असं वाटतंय की दादांनी वगैरे ताईंनी तिथली ओढ निर्माण झाली, तिथे वेगवेगळे धडपड प्रयोगशाळा, सायन्स लॅबलेट, तिथं जे समजवतात किंवा तिथे जे साहित्य असतं तेवढ्याने समजवणं खूप शक्य होतं. वस्तीत क्वचित कधीतरी नाही होत ते संभवणं. आता घरी येण्यापेक्षा आम्ही ज्ञान प्रबोधिनीतच जास्त असतो, तिथलं शाळा आणि तिथलं अंतर खूप जवळ आहे. आम्हाला असं तिथेच राहिलं तरी काही असं आता वाटत नाही, आता की लांब राहायची सवय पण आता आहे, ते लावली सरांनी, त्यामुळे ते आम्ही आता फिरतोय इकडे तिकडे. त्यातनं प्रत्येक गोष्टीतनं अभ्यास घेणं आणि एन्जॉय करणं असं दोन्ही अर्थ आम्ही घेतोय. शाळेत जेव्हा मॅडमला सांगतो की मला खेळघर मध्ये हे शिकवलं असं शिकवलंय, मग मॅडम सांगतात की खेळघर खरंच खूप चांगलं आहे आणि अख्ख्या वर्गाने आवर्जून गेलं पाहिजे तिकडं, म्हणजे प्रत्येकाचं जे कौशल्य आहे त्याचा अजून विकास होईल.